आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. जॉब सोडण्यासाठी तो दिवसभर घराबाहेर असायचा, पण जेव्हा तो घरी असायचा तेव्हा परेश दत्ताने गोड बोलून माझ्या बायकोला त्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. अरे संशय घेऊ नाही तर काय करू? तुला हजार वेळा मी सांगितलं होतं का नाही त्याशी बोलायला जायचं नाही म्हणून, तुला काही कळत का? अहो मी त्यांच्या समोर सुद्धा जात नाही. ते कधी घरी आले त्यांना त्यांना काही हवं नको असेल तर तितकंच आणि तेवढंच मी त्यांच्या समोर जाते. आणि एवढ्या गोष्टीवरून तुम्ही माझ्यावर संशय घेताय? आधी घ्यायचो का संशय मी? आधी घ्यायचो संशय, पण आता ना तुमचं हे वागणं बोलणं माझ्या डोळ्यांना ना स्पष्ट दिसू लागलंय. ओ काय बघते मी, माझ्या मनात असं पाप येणं सुद्धा शक्य नाहीये. काय कोणाच्या मनात आहे ते असं वाचता येतं का? एक खरी पतिव्रता असते ना, ती परपुरुषासमोर जाण्याआधी 100 वेळा विचार करते त्याच्याशी कसं वागावं बोलावं ह्याचा विचार करून ती वागत असते. पण तुम्ही दोघं जसं बोलताय वागताय ना, मला तर खात्रीच पटली. अहो काय खात्री पटली तुम्हाला? हा तो माझा मित्र आहे ना, तो गोड गोड बोलून तुझ्याशी सूत जुळवतोय, आणि तुला 100 वेळा सांगून त्याच्याशी बोलू नको असं सांगून सुद्धा तू त्याच्याशी बोलायला जातेस माझ्या डोळ्यांसमोर. याचा अर्थ काय होतो? काय होतो याचा अर्थ? तुला पण त्याच्याशी सूत जुळवायचंय हाच ना? अहो बास, आजपर्यंत मी तुमच्यासाठी काय नाही केलं? तुमचं सगळं केलं, तुमच्या आई वडिलांची सेवा केली, सर्व केलं, आणि तुम्ही आज हे बोलताय? तुमच्यावर प्रेम केला हा गुन्हा केला का हो मी? आणि तसं असेल तर त्याची शिक्षा मी स्वतःला करून घेते. अगं स्वप्नाली थांब ना, मी काय म्हणते स्वप्नाली. अहो काय झालं स्वप्नाली? अगं दार उघड